एका गावातील लग्नात असं काही घडलं की सगळे बघणारे भगतच राहिले. शेकडो लोकांसमोर स्टेजवर जाऊन प्रियकराने नवरी बनलेल्या प्रियसींच्या भांगेत कुंकू भरलं. परिवारातील लोक आणि पाहुणे भडकले तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलीस आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचायत सुरू होती. अखेर गावचे मुख्य आणि वयोवृद्धांनी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला. यानंतर नवरदेव सर्व विधी करून नवरीला आपल्या घरी घेऊन गेला. एक तरुण आणि त्याच गावातील तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. काही महिन्यांपूर्वी प्रियकर दुसऱ्या शहरात नोकरी करण्यासाठी गेला. या दरम्यान तरुणीच्या परिवाराने तिचे लग्न ठरवून टाकलं. प्रियसीने हा सगळा प्रकार प्रियकराला सांगितला होता, त्यामुळे तो 2 दिवस आधीच गावात आला होता. 1 डिसेंबरला वरात आली होती. नवरा नवरी स्टेजवर होते, अशात अचानक प्रियकराने स्टेजवर जाऊन नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर तरुण आणि नवरीने एकमेकांना मिठी मारली. हे बघून सगळे उपस्थित हैरान झाले. प्रकरण वाढत असल्याचं बघून मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. अशातच नवरी आणि नवरदेवांच्या परिवारामध्ये वाद अधिक पेटला. तिकडे प्रियकर आणि नवरी एकमेकांसोबत राहण्याचा हट्ट करत होते. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर प्रियकराच्या प्रेमाचा ताप उतरला. तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर मोठ्या लोकांनी प्रकरण सॉल्व्ह केलं आणि नवरीची पाठवणी करण्यात आली.